मॉरल इंग्लिश गुरु या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा विद्यार्थी मित्र हो वर्ग दहावीचा इंग्रजीचा पेपर आपण या ठिकाणी परत एकदा पाहणार आहोत बघा डू हॅज डिरेक्टेड पहिला प्रश्न आहे वाक्याचा प्रकार ओळखा आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स पहिलं वाक्य दिलेलं आहे डोंट लूज फेद जर आपल्याला डोंट डू कम अशा प्रकारे जर काही आज्ञा दिली असेल तर ते वाक्य होते इम्परेटिव्ह सेंटेन्स पंक्चुएट द गिवन सेंटेन्स आपल्याला पंक्चुएट करायचं आहे आर यू स्टील हंगरी तर या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह टाकायचं चा हंगरीच्या नंतर आरचं ए अक्षर कॅपिटल घ्यायचं आणि एपासून हंगरीपर्यंत इन्वर्टेड कॉमा लावायचे त्यानंतर आय आस्क फेंटली जसंच्या तसं फेंटली नंतर फुलस्टॉप फाइंड आउट मिनिमम फोर लेटर्स फ्रॉम द वर्ल्ड आता बघा या ठिकाणी शब्द आहे कन्व्हर्सेशन कन्व्हर्सेशनपासून चार शब्द बनवा कन्झर्वेशन नेशन नोशन बघा वर्ब दिलेला आहे चेंज आणि आपल्याला चेन तयार करायची आहे चेंज शेवटचं अक्षर आहे ई ईवरून इगर आरवरून राईज वरून एन्जॉय वायवरून इल्ड अशा प्रकारे तुम्हाला शब्द लिहायचे आहे अल्फाबेटिकल ऑर्डर बघा सोल्युशन सिक्युरिटी स्लीप आणि सडनली चार शब्द आहे प्रत्येक शब्दाची सुरुवात यसपासून झालेली असल्यामुळे दुसरं अल्फाबेट पहा ओ ई यल आणि यू ए बी सी डी म्हणा ए बी सी डी ई ई म्हणजे सिक्युरिटी पहिला शब्द एफ जी एच आय जे के एल यल म्हणजे स्लीप तिस दुसरा शब्द आला एल एम एन ओ ओ आला ओ म्हणजे सोल्युशन आणि शेवटचा यस यू तर पहिला आला सिक्युरिटी दुसरा स्लीप तिसरा सोल्युशन आणि चौथा सडनली आता या ठिकाणी रिराईट इन इनडायरेक्ट नरेशन वाक्य दिलेलं आहे नाव यंग मॅन ही सेड वी आर रेडी टू लिसन टू बॅच बघा ही सेड कोणाला म्हटलं त्यानं मॅनला ही सेट टू यंग मॅन दॅट दे वे आर रेडी टू लिसन टू बॅच देन अशा प्रकारे हे वाक्य होईल कारण नाऊ आहे तर नावचं होईल देन पुढचं आहे मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे दोन शब्द आहेत दोघांचाही उच्चार सेम आहे ब्ल्यू ब्ल्यू उच्चार जर सेम असेल आणि अर्थ वेगळा असेल तर अशा शब्दांना म्हटलं जातं होमोफोन्स बघा ब्ल्यू आणि ब्ल्यू होमोफोन्सचं आहे वाक्य बनवू आपण द स्काय इज ब्ल्यू आय लाईक ब्ल्यू शर्ट हे झालं पहिल्याचं दुसऱ्याचं द विंड ब्ल्यू वारा वाहाला व्हेकल्स किंवा ड्रायव्हर्स ब्ल्यू हॉर्न्स ड्रायव्हर हॉर्न वाजवतात तर अशा प्रकारे ब्ल्यू म्हणजे ब्लोचा फास्टेन्स ब्लो म्हणजे वाजवणे ब्लो म्हणजे वाहणे भोंगा वाजवायचा असेल तर ब्ल्यू सेकंड फॉर्म ब्लोचा वारा वाहाला तर ब्लोचा सेकंड फॉर्म ब्ल्यू दोन्ही अर्थ आहे बघा त्यानंतर रिराईट इन द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स द मार्लिन फाईट्स फॉर इट्स लाईफ डिस्परेटली हे वाक्य आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये लिहायचं आहे कर्ता आहे द मार्लिन पास्ट परफेक्टमध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं हॅड सोबत घ्यायचं बिन आणि फाईटचं तीस फाईटला आयंजी लावा म्हणजे द मार्लिन हॅड बिन फायटिंग फॉर इट्स लाईफ डिस्परेटली त्यानंतर बघा आपल्याला पॉझिटिव्ह आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये खालील वाक्य चेंज करायचं आहे द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ॲट द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इन टॉलरन्स म्हणजे ह्युमन काइंडच्या दरवाजावर दस्तक देणारं सर्वात मोठं चॅलेंज आहे भीती आणि असहिष्णुता किंवा संयम नसणे काहीच आपण म्हणजे स्वतःवर कंट्रोल करू न शकणे टॉलरन्स थोडं सहन करण्याची वृत्ती बिलकुलच आपल्यामध्ये नसणे तर हे आहे आपले चॅलेंज तर आता हे वाक्य बघा कसं होईल पहिलं पाहू आपण पॉझिटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्री नो अदर चॅलेंज इज ॲज बिग ॲज फिअर अँड इन टॉलरन्स नॉकिंग ॲट द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड असंच होईल म्हणजे कुठलंही चॅलेंज हे एवढं मोठं नाही याच्यासारखं मोठं नाही म्हणजे कोणासारखं फिअर आणि इनटॉलरन्ससारखं सारखं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आता याला आपल्याला थोडं मोठं दाखवावं लागते म्हणून आपण करू द फिअर अँड इनटॉलरन्स इज बिगर चॅलेंज इज बिगर चॅलेंज दॅन एनी अदर चॅलेंज किंवा इज बिगर दॅन एनी अदर चॅलेंज नॉकिंग ॲट द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड म्हणजे दोन्ही पद्धतीनं केलं तरी चालते इज बिगर चॅलेंज दॅन एनी अदर चॅलेंज असंही केलं तरी चालते किंवा इज बिगर दॅन एनी अदर चॅलेंज असंही केलं तरी चालते एनी अदर एनी अदर हे आपण का लावतो कारण हे बिगेस्ट आहे सर्वात मोठं आहे म्हणून आपण एनी अदर लावतो जर हे वन ऑफ द बिगेस्ट असलं असतं वन ऑफ द बिगेस्ट तर त्या ठिकाणी आपण मेनी अदर लावलं असतं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे मॉडल <laughs> ऑक्झलरी ओळखा आणि त्याचं फंक्शन सांगा ही वूड बॉरो वन वीक लेंड द नेक्स्ट तो बॉरो करणार आहे एक वीक आणि तो परत तो दुसऱ्याला बॉरो देणार म्हणजे लेंड करणार आहे उसना देणार आहे तर या ठिकाणी ही ऊड ही सर्टनिटी दाखवते की तो असं करणार आहे सर्टनिटी आय न्यू आय कुड नॉट अफोर्ड कॅबिअर मला माहीत आहे किंवा मला माहीत होतं की मी हे अफोर्ड करू शकत नाही अफोर्ड करू शकत नाही म्हणजे त्याची कॅप ॲबिलिटी दाखवते कूडने त्याची ॲबिलिटी दाखवते की तो अफोर्ड करू शकत नाही कूड या ठिकाणी ऊड आणि कूड हे दोन्ही ऑक्झलरी आहे मॉडेल ऑक्झलरी आणि पहिल्यामध्ये सर्टनिटी दाखवते आणि दुसऱ्यामध्ये ॲबिलिटी दाखवते दुसऱ्यामध्ये बघा आपल्याला या ठिकाणी स्पॉट द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स बघा यामध्ये एरर बघा कोणती आहे वेन आय टूक द नोट आय सॉ इट वेअर स्टील वेट फ्रॉम द नाईट्स रेन यामध्ये छोटीशी एरर आहे ती आहे बघा व्हेन आय टूक द नोट हे बरोबर आहे आय सू आय सॉ इट वेअर स्टील वेट हे ठीक आहे फ्रॉम द नाईट्स रेन या ठिकाणी नाईट्स एन आय जी एस टी ॲपॉस्टॉपी लावावं लागेल बस एवढीच एक केअर या ठिकाणी आहे त्यानंतर बघा फॉर्म टू प्रेझेंट पार्टिसिपल इन विच द लास्ट लेटर इज डबल दोन प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला बनवायचे आहे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाला आय एन जी लावल्यानंतर तो जो आय एन जी फॉर्म आहे तो ॲडजेक्टिवसारखा वाक्यामध्ये यूज होतो तर तशा आय एन जी फॉर्म लावलेल्या वर्बला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात आता बघा या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपलचे दोन वाक्य की त्यामध्ये त्या क्रियापदाचं शेवटचं अक्षर हे डबल होते त्याला आय एन जी लावताना जसं रन आहे आर यू यन आणि आर यू यनला रनिंग करायचं असेल तर डबल यन आय एन जी लागेल पी एल एन प्लान त्याला प्लॅनिंग करायचं असेल ते पी एल ए डबल यन आय एन जी लागेल कंट्रोल सी ओ एन टी आर ओ एल कंट्रोल कंट्रोलिंग करायचं असेल तर डबल एल आय एन जी लागेल तर अशा शब्दांना म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल रन चं रनिंग प्लॅनचं प्लॅनिंग कंट्रोलचं कंट्रोलिंग आपल्याला दोन लिहायचं आहे राईट एनी टू कंपाऊंड वर्ड्स ऑफ युअर ओन आता दोन कंपाऊंड वर्ड्स लिहायचे आहे कंपाऊंड वर्ड्स म्हणजे दोन शब्दांनी मिळून एकच शब्द तयार झाला जसा सनलाइट सन प्लस लाईट म्हणजे सनलाईट ब्लॅक प्लस बोर्ड म्हणजे ब्लॅक बोर्ड गोल्ड प्लस फिश म्हणजे गोल्ड फिश अशा प्रकारचे शब्द खालील पहा आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स हाव वटरली वी हॅव फेल्ड अवर चिल्ड्रन हे वाक्य आहे या ठिकाणी वाक्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह दिसते त्यामुळे या वाक्याचा प्रकार आहे एक्स्लामेटरी सेंटेन्स त्याखाली बघा पिक आउट द जिरण फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स जिरण म्हणजे काय तर क्रियापदाला आय एन जी लावणे ते फक्त शोधायचं बघा वाक्य आहे द अॅटिट्यूड ऑफ टेकिंग डिस्ट्रॉईज फॅमिली आता याच्यामध्ये टेक हा वर्ब आहे त्याला आय एन जी लागलेला आहे टी ए के ई काढला आणि आय एन जी लावला तर टेकिंग हा आहे जिरण फॉर्म जिरण म्हणजे काय तर क्रियापदाला आय एन जी लावल्यानंतर त्याचं रूपांतर नाऊनप्रमाणे होते हे लक्षात घ्यायचं जिरण हे नाऊनप्रमाणे होते आणि प्रेझेंट पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्हप्रमाणे होते हे लक्षात ठेवायचं पुढे बघा डू ॲज डायरेक्टेड राइट अ वर्ड रजिस्टर ऑफ एट वर्ड्स रिलेटेड टू म्यूजिक म्यूजिक से संबंधित आठ शब्द लिहा म्यूजिशियन मेलोडियस सिंगर कोरस मूवी सॉन्ग लिरिक माइंड फ्रेश माइंड फ्रेश करना माइंड फ्रेशनिंग कि तुम्ही म्युझिकशी संबंधित तबला व्हायोलिन गिटार अशा प्रकारचे कोणतेही आठ शब्द तुम्ही लिहू शकता जे म्युझिकशी संबंधित आहे पुढचं आहे चेंज द व्हॉईस अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी याचं चेंज द व्हॉईस होईल चेंज द व्हॉईस करताना जे कर्म असते जे ऑब्जेक्ट असते ऑब्जेक्ट यामध्ये आहे द टी त्याला आपल्याला सब्जेक्ट घ्यावं लागते म्हणजे द टी हॅड बीन ऑलरेडी मेड बाय अनिल द टी हॅड ऑलरेडी बीन मेड बाय अनिल असं करू द टी हॅड ऑलरेडी बीन मेड बाय अनिल चेंज द फॉलोईंग सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच बघा रॉबर्ट आस्क जोन रॉबर्टने जोनला विचारलं हाऊ ओल्ड आर यू तुझं वय किती आय एम थर्टीन इयर्स ओल्ड सी रिप्लाईड तिनं उत्तर दिलं की मी तेरा वर्षाची आहे म्हणजे रॉबर्ट हा मुलगा आहे जोन ही मुलगी आहे आता याचं इनडायरेक्ट असं होईल रॉबर्ट आस्क जोन हाऊ वोल्ड सी वॉज या ठिकाणी बघा यू आरचं काळ बदलवायचा यू आर हे प्रेझेंटेन्स आहे तर आपल्याला या ठिकाणी पास्ट बनवायचं आहे सिम्पल पास्ट रॉबर्ट आस्क जोन हाऊ वोल्ड सी वॉज सी का घेतलं कारण ती मुलगी आहे म्हणून सी वॉज जोन रिप्लाईड दॅट सी वॉज थर्टीन इयर्स ओल्ड अशा प्रकारे हे आपल्याला इनडायरेक्टमध्ये करावं लागेल आता बघा खाली आपल्याला ड्रीम हा शब्द दिलेला आहे आणि नाऊन आणि व्हर्ब अशा प्रकारे त्याचा वापर करून आपल्याला सेंटेन्समध्ये टाकायचा आहे पहिलं सेंटेन्स पाहू व्हर्बचं डोंट ड्रीम।, ड्रीम।, ड्रीम हे झालं स्वप्न पाहू नका डोंट ड्रीम या ठिकाणी ड्रीम हे व्हर्ब आहे पीपल जनरली ड्रीम टू बिकम समथिंग हे वाक्य लिहिलं आपण पीपल जनरली ड्रीम या ठिकाणी सुद्धा ड्रीम हे वर्ब आहे आता नाऊनमध्ये पहा माय ड्रीम इज टू बिकम अ डॉक्टर माझं ड्रीम ड्रीम आहे डॉक्टर बनणे माय ड्रीम इज टू बिकम माय ड्रीम या ठिकाणी ड्रीम हे नाऊन आहे किंवा एव्हरी वन शूड हॅव हिज ओन ड्रीम या ठिकाणी ड्रीम हा नाऊन आहे खालील वाक्य बघा नो सुनर नो सुनर दॅन हे लावायचं आहे आपल्याला ॲज सुन ॲज काढून टाका या ठिकाणी लावा नो सुनर नो सुनर द थीप एस्केप्ट आहे एस्केप्ट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आपल्याला पहिलं रूप घ्यायचं आहे नो सुनर डीड लावा डीड नो सुनर डीड द थीप एस्केप ई एस सी ए पी ई त्याच्यानंतर लावा दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पुलीस तर अशा प्रकारे तुम्ही जर एवढा पोर्शन केला तर तुम्हाला कमीत कमी वीस मार्क मिळू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे हे सर्व व्हिडिओ आपण पाहू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर त्याला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा थँक्यू